अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांच्या घरामध्ये खूप काही अडचणी आहेत, अतिशय अशा गोष्टी घडतात की ज्याच्यातून आहे ना मार्गच निघत नाही, खूप आपल्याला अडथळे येत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ना, मी तुम्हाला या सगळ्यातनं म्हणजे सगळे कोणत्याही अडचणी असू द्या, या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हटली तरीही चालणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। स्वामी सेवा केल्यावर जशी स्वामींची प्रचिती आपल्याला मिळते ना, तसंच याचा सुद्धा तुमच्या बाबतीत घडणार आहे, याची सुद्धा प्रचिती तुम्हाला येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे, बघा, आपल्या घरामध्ये जर कोर्ट कचेरीचे भांडणं चालू असतील तर यातून सुद्धा आपल्याला मार्ग मिळत नाही। त्यातच लग्न जमत नाही अशाही काही अडचणी असतात। त्याच्यानंतर आपण वारंवार अतिशय प्रयत्न करत असतो, खूप काही प्रयत्न करतो आपल्याला नोकरी लागण्यासाठी किंवा आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये पुढं जाण्यासाठी। कोणताही तुमचं दुकान असेल, काही असेल, त्याच्यामध्ये गिराईकण असतील, ते चालत नसेल, त्याला भरभराट येत नसेल, त्यातल्या त्यात आपल्या घरामध्ये नेहमी आजारपण राहत असेल। आपण कुठेही राहू द्या, पण आपल्या घरामध्ये भांडणं चालूच असतात, आजारपण चालू असतात, किंवा आपण खूप चांगले असूनही आपले जे नातेवाईक आहेत ना ते आपल्याशी बोलत नसतात, किंवा आपल्याला आपल्याशी वैर धरतात, किंवा खूप काही अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत। आता किती सांगू आणि किती नाही असा विषय। तर या सगळ्या ज्या काही अडचणी असतील ना तुमच्या, त्या सगळ्या अडचणींचं निवारण होण्यासाठी एकच करायचं आहे तुम्हाला, की गुरुचरित्रातील जो 14वा अध्याय आहे, गुरुचरित्रामधला 14वा अध्याय बघा, तो अध्याय नियमितपणे रोज तुम्हाला वाचायचा आहे, रोज सकाळी तुम्हाला वाचायचा आहे, आणि जमलं तर सकाळीच वाचायचं आहे। कारण की गुरुचरित्र हे संध्याकाळी 4 नंतर हातात घेतलं जात नाही, आणि त्यातल्या त्यात गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे, हा रोज रोज हातात घेतला जात नाही। त्याच्यामुळे गुरुचरित्र 14वा अध्याय हे सेपरेट छोटंसं पुस्तक आहे, त्याला आपण ग्रंथच म्हणू। हा एकदम छोटासा ग्रंथ तुम्हाला मिळतो, त्याच्यामध्ये फक्त 14वा अध्याय दिलेला आहे। तर बघा, ज्या ठिकाणी आपल्याला गुरुचरित्र मिळालेला आहे किंवा स्वामीचरित्र सारामृत मिळालेला आहे, त्याच ठिकाणी तो 14वा अध्याय सुद्धा तुम्हाला मिळेल। किंवा जे मोठं दुकान असतं ना, जिथे सगळ्या प्रकारचे ग्रंथ वेद वगैरे सगळे जे काही मिळतात ना, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा 14वा अध्याय सेपरेटली छोटासा ग्रंथ आहे तो मिळेल तुम्हाला। तो तुम्ही घेऊन या आणि तो तुम्हाला वाचायचा आहे। गुरुचरित्र हा ग्रंथ रोज रोज हातात घ्यायचा नाही, आणि संध्याकाळच्या वेळेस तर बिलकुलच घ्यायचा नाहीये। त्याच्यामुळे तो 14वा अध्याय सेपरेट कसा मिळवता येईल त्याचा प्रयत्न करा। ते मिळाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, याची सुरुवात गुरुवारपासून करायची आहे। गुरुवारपासून तुम्हाला 14वा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे। नियमितपणे रोज न चुकता 14वा अध्याय वाचून बघा, आणि जास्त नाही हो, एकच महिन्यामध्ये याची अनुभूती बघा। बघितल्याशिवाय म्हणजे काय, आल्याशिवाय राहणारच नाही, आणि नक्की येणार। हळूहळू तुमच्या घरातली भांडणं मिटतात, जे काही असतील चांगले निर्णय तुमच्या बाजूने लागतात, व्यवसाय नोकरी याच्यामध्ये तुमची प्रगती होते, यश मिळायला सुरुवात होते, आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात ना त्या अडचणींचं निवारण होण्यासाठी सुरुवात होऊन जाते, आणि हे सगळं गुरुचरित्राच्या या 14व्या अध्यायामुळे साध्य होतं। म्हणून गुरुचरित्रातील 14वा अध्याय नित्य नेमाने रोज वाचायचा आहे। अतिशय सुंदर हा अध्याय आहे, तुम्ही एकदा वाचा आणि मराठीतून सुद्धा त्याचा अर्थ वाचा, तुम्हाला कळेल की त्यात काय सांगितलेलं आहे। अतिशय मनाला भेडसावून जाणारे विचार याच्यामध्ये सांगितलेले आहे, नेमकं काय सांगितलंय हे सुद्धा तुम्हाला मराठी वाचल्यावरच कळतं। तर एकदा वाचा आणि रोज रोज तुम्हाला ते ज्या भाषेत दिलेलं आहे त्या भाषेत वाचताना सुद्धा अर्थ लक्षात यायला सुरुवात होते, अतिशय सुंदर अनुभूती येते या अध्यायाची। म्हणून रोज न चुकता 14वा अध्याय वाचा, तुमच्या मनातले सगळे प्रश्न निघून जातील, शारीरिक आजार असेल निघून जाईल, सगळ्या अडचणी निघून जातील, तर याची अनुभूती तुम्हाला नक्की मिळेल। तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कधीपासून वाचायचं आहे, कधी वाचायचं हेही सांगितलेलं आहे। तर ही एक सेवा नक्की करून बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच प्रचिती देतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।